भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या सोबत झालेल्या बैठकीत ज्यामध्ये प्रदेश महाराष्ट्र भाजपचे सुद्धा नेते सहभागी झाले होते, त्या बैठकीत शेवटी ठरलं की देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. उलट त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत महाराष्ट्रातल्या कामगिरीची, जी एका अर्थानं पुरेशी समाधानकारक झाली नाही लोकसभेच्या बाबतीतली, त्याची जबाबदारी घेत राजीनाम्याची तयारी दाखवली, यासाठी त्यांचं कौतुक करण्यात आलं. मात्र येत्या आगामी विधानसभा निवडणुकासुद्धा त्यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील आणि तेच प्रमुख रणनीतीकार असतील अशा प्रकारे त्यांच्यावर विश्वास दाखवत भाजप श्रेष्ठींनी, पक्ष नेतृत्वानं त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपदी म्हणजे शासनात राहतील, इतकंच नाही ते संघटनेतही काम करतील अशा प्रकारे निवाडा देण्यात आला. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजचा आपला हा यूट्यूबवरचा खास कार्यक्रम चर्चा तर होणारच. देवेंद्र फडणवीस आणि टीना फॅक्टर असा आपला आजचा विषय. टीना ही टर्म भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते राहिलेले प्रमोद महाजन यांनी ती समोर आणली होती. टीना म्हणजे TINA, देर इज नो अल्टरनेटिव्ह, तिथे कोणताही पर्याय नाही, तो टीना फॅक्टर. आणि देवेंद्र फडणवीस हे तो महाराष्ट्रातला भाजपसाठीचा टीना फॅक्टर झालेले आहेत. देर इज नो अल्टरनेटिव्ह टू देवेंद्र फडणवीस. आणि काय गंमत आहे पहा, ही टर्म काढणारे, शोधून काढणारे, बोलणारे, उपयोगात आणणारे प्रमोद महाजन, ही टर्म आता वापरात येते ते आहेत देवेंद्र फडणवीस. आणि त्या देवेंद्र फडणवीसांना सुद्धा एका अर्थानं प्रमोद महाजनांसारखंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्याचीच ही छोटीशी कहाणी. प्रमोद महाजनांच्या नंतर महाराष्ट्रातलं मोठं नेतृत्व म्हणून अनेक नेते होते. दुर्दैवानं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं अकाली निधन झालं, त्यानंतर गडकरी आहेत. पण या पलीकडे सुद्धा नव्या महाराष्ट्राच्या नव्या राजकारणामध्ये नवं नेतृत्व पुढे होणं अपेक्षित होतं आणि ते घडलं जेव्हा देवेंद्र फडणवीसांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं 2014 साली. त्यानंतर निवडणुका झाल्या, सत्ता जवळपास येणार होती हे सगळ्यांना माहीत होतं, केंद्रात आणि राज्यात तसंच झालं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. असं नाही आहे की देवेंद्र फडणवीसांना तेव्हा पक्षामध्ये पर्याय नव्हता किंवा पर्याय उभा केला जात नव्हता किंवा कुणी स्पर्धक नव्हते, होते. पण देवेंद्र फडणवीस पुढे आले आणि ते ज्या कारणांसाठी पुढे आले त्यातूनच आजचा टीना फॅक्टर तयार झालेला आहे. ते फॅक्टर कोणते ते आपण बघणार आहोत. त्यातला एक आहे RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच राजकीय शाखा म्हणजे आधीचा जनसंघ आणि आताचा भाजप. भाजप स्वतः मोठा होत गेला, नंतर ते इतका मोठा झाला की JP नड्डा म्हणाले आता RSSची तशी काही गरज भाजपला राहिलेली नाही आहे. ते नंतर काय झालं ते आपण पाहिलेलं आहे. पण तरीसुद्धा हे लक्षात घ्यायला हवं की भाजप हा स्टँड अलोन पक्ष नुसता नाही आहे आणि तो काँग्रेसी ब्लॉक जो आतापर्यंत देशातला मानला जातो, पक्ष कोणतीही असो पण एक साधारणपणे सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता या अर्थानं आणि बाकीचे मुद्दे मानले जातात तशा प्रकारचा पक्ष नाही आहे. त्याचा वैचारिक पाया हा संघानं दिलेला आहे. आणि ही अतिशय अकादमिक मांडणी, हिंदुत्व म्हणजे काय, हा पक्ष कशासाठी आहे, ही संघटना कशासाठी आहे, पुढे काय गाठायचं आहे, याचं तात्विक, आणि हा शब्द फार महत्त्वाचा आहे, तात्विक भान, मूल्यभान जर का नसेल तर तो नुसता भाजपचा असून चालत नाही. एका पातळीला थोडंसं धाडसाने विधान करायचं झालं तर भाजपचे अनेक नेते त्या अर्थानं या संघाच्या मुशीतून तयार झालेल्या हिंदुत्वाच्या तात्विक पायाला एकतर समजू शकले नाहीत किंवा समजून ते उमजू शकले नाहीत, प्रत्यक्षात आणू शकले नाहीत. देवेंद्र फडणवीस मात्र तो अपवाद आहेत, ज्यांना नीट माहिती आहे की संघाला काय हवं आहे, कोणत्या दिशेने पुढे जायचं आहे. आणि त्या दृष्टीने संघाची मर्जी अनेक नेत्यांवरती होती, भाजपच्या आजही अनेक नेत्यांवरती संघाची मर्जी असेल, पण देवेंद्र फडणवीसांवरती ती नुसतीच मर्जी नाही तर तो विश्वास आहे. कारण ज्या दिशेने पुढे न्यायचे पक्षाला, महाराष्ट्रामध्ये आपण म्हणूयात, त्यासाठी देवेंद्र फडणवीसांना ते स्पेसिफिक आकलन आहे की हिंदुत्व म्हणजे काय, संघाला काय हवंय आणि कोणत्या दिशेनं जायचंय. आज एक छोटीशी घटना, तशीच छोटीशी पण तशी महत्वाची म्हणावी लागेल, अचानक एका पहाटे एक मोठी कारवाई करण्यात आली आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचं जे थोडं उदात्तीकरण करण्याजोगी सगळं जे स्ट्रक्चर बनवण्यात आलं होतं ते एका पहाटे पाडण्यात आलं होतं. आणि हा निर्णय त्या तुलनेने त्याचा मोठा बबरा झाला नाही आणि त्यानंतर अनेक ठिकाणच्या काही गडा पायथ्यांची काही झालेली अशाच प्रकारची काही बांधकामं ही जोरदार कारवाया करत पाडण्यात आली, अशी बांधकामं की ज्यांच्याबद्दल वर्षानुवर्ष चर्चा होत होती मात्र होत काहीच नव्हतं. ही छोटीशी घटना वाटेल पण हे होण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री किंवा सत्तेमध्ये असावे लागलेत. या मधल्या काळामध्ये अन्य सत्ता पण आल्या होत्या, शिवसेनेचं तर 95 पण सरकार होतं, नंतर सुद्धा आपण पाहायला मिळालं, पण जे झालं नाही ते देवेंद्र फडणवीसांच्या काळात झालं.
याचं कारण असं, हिंदुत्वाचा अजेंडा म्हणजे केवळ द्यायची घोषणा नाही, ती प्रत्यक्षात आणायची आहे. जशी ती नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राम मंदिराच्या बाबतीत जो पाठपुरावा झाला तो केंद्रात पाहायला मिळाला किंवा काशी विश्वेश्वरच्या बाबतीत पाहायला मिळाला, तसा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस त्या वाटेवरनं पुढे जात आहेत हे दाखवणारं ते एक निदर्शक होतं. आणि म्हणून RSSचा पाठिंबा, खंबीर पाठिंबा, मर्जी, विश्वास हा देवेंद्र फडणवीसांवर आहे. तो कदाचित तितक्या प्रमाणात भाजपच्या अन्य नेत्यांवरती नाही, विश्वास नाही म्हणून नाही, तशा प्रकारचं आकलन नाही, त्या दिशेने पुढे जाण्याची तयारी नाही म्हणून नाही. आणि हा आहे पहिला फॅक्टर टीनामधला. दुसरा फॅक्टर आहे भाजपमधला. भाजप आता गेल्या काही काळात तो इतका पुढे आलेला आहे, रामभाऊ म्हाळगींचे दिवस सरले, आता भाजप त्याच्या इतका पुढे आलेला आहे की भाजपला आता शुद्धतावादी राहून चालणार नव्हतं. गंगोत्री होऊन गेली, आता पुढे गंगा आहे आणि गंगेच्या उपनद्या होत गेल्यानंतर जे जे व्हायचं त्या नदीचं ते सगळं होणार आहे हे भाजपला लक्षात आलं. आणि त्या दिशेने पुढे घेऊन जायचं असेल तर अटल बिहारी वाजपेयी नमन करायला योग्य आहेत, मात्र प्रत्यक्ष राजकारणामध्ये एकमत मिळालं नाही म्हणून सत्ता सोडायची नसते, तर एकमत काय अख्खा पक्षच आपल्यासोबत घेतला पाहिजे याचं भान असणारं, प्रॅक्टिकल भान असणारे देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत. महाराष्ट्र भाजप पुरता आपण बोलतोय. देवेंद्र फडणवीसांची दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे स्वतःचं व्यक्तिमत्व उभं केलं आणि सध्या तरी त्यांच्या इतक्या तोडीचा नेता उभा राहू शकलेला नाही आहे फॉर व्हेरियस रिझन्स. आणि त्यामुळे सुद्धा देवेंद्र फडणवीसांना, समजा देवेंद्र फडणवीसांना जी मध्ये अनेक वेळा ती चर्चा होते निवडणूक होत आली की आता पुढचं वर्ष देवेंद्र फडणवीस अर्थमंत्रीपदी केंद्रामध्ये, तसं झालं नाही. त्याचं कारण तसं झाल्यानंतर इथे एलिव्हेट कोणाला करायचं, आणि इथे जेव्हा भाजप प्रदेश भाजपमध्ये वरती आणण्याचा मुद्दा येतो तेव्हा दरवेळी हा विचार करायचा असतो ती इंडिव्हिज्युअल कपॅसिटी नाही आहे. पुन्हा पहिला मुद्दा संघ, संघाची मर्जी, संघाचा विश्वास, रोडमॅप, हिंदुत्व, या सगळ्यांमध्ये बसणारा चेहरा आणि व्यक्ती कोण आहेत, आणि तिथे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस महत्त्वाचे ठरतात. पक्षामधल्या नेतृत्वाच्या हाणामाऱ्या होऊ नयेत यासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस महत्त्वाचे ठरतात. अनेकदा असं विचार करण्याचा प्रयत्न होतो की त्यांचा समाज, ते ज्या जातीचे ब्राह्मण समाजातून ते येतात, तीच त्यांना अधिक अडचणीची ठरत असेल का? फार वेगळ्या अर्थानं ती त्यांना फायद्याची ठरते या अर्थानं पक्षांतर्गत, कारण तिथे जर का एक नेता कुठल्या वेगळ्या समाजाचा झाला, खास करून महाराष्ट्राच्या आत्ताच्या परिप्रेक्ष्यामध्ये की जिथे बीडमध्ये आणि मराठवाड्यात काय झालं आपण बघितलं, ओबीसी असतील किंवा मराठा असतील, तिथे देवेंद्र फडणवीस वेगळे ठरू शकतात आणि त्यांना हा बॅलन्स ऑफ पॉवरसाठी ते तिकडे उपयोगी पडू शकतात भाजपकरता. संघटनात्मक दृष्ट्या सुद्धा त्यांना मानणारा वर्ग आहे, नेत्यांच्या बाबतीत सुद्धा देवेंद्र फडणवीस उजळे ठरणार. असं नाही आहेत की देवेंद्र फडणवीसांच्या आजूबाजूला अशी माणसं नाही आहेत भाजपमध्ये, पण मी जसं म्हणालो तसं देवेंद्र फडणवीस थोडेसे अधिक उजवे ठरतात आणि त्यामुळे भाजप अंतर्गत सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं महत्व आहे. तिसरा मुद्दा, देवेंद्र फडणवीसांनी गेल्या काही काळामध्ये ज्या प्रकारे राजकीय गणित मांडली, फिसकटवली इतरांची किंवा आपल्या बाजूने ओढून घेतली, ती सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत. मनसेला सोबत आणा, जिथे जिथे कुठे, स्वतः देवेंद्र फडणवीसांनीच मान्य केलेलं आहे की मी परत आलो, नुसता पुन्हा आलो नाही, दोन पक्ष फोडून आलो, ही त्यांनी कबुली स्वतःच दिलेली आहे. प्रमोद महाजनांचं आजही नाव काढलं जातं, ते भाजप आणि शिवसेनेने एकत्र यावं या अतिशय स्ट्रॅटेजिक निर्णयासाठी, तो एक निर्णय जर का आजही आठवला जात असेल तर कल्पना करा, साक्षात शरद पवार ज्या पक्षाचे नेते आहेत, ज्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत, असे दोन पक्ष फोडून नवे पक्ष तयार करून त्यांना आपल्या सोबत आणणं, चक्क राष्ट्रवादी काँग्रेस ही, अजित पवार हे प्रत्यक्ष आपल्या सोबत येत आहेत भाजपमध्ये, हे 10 वर्षापूर्वी कोणी विचार जरी केला असता का, असा विचार केल्यास अशक्य ते शक्य करण्याच्या राजकीय करामती दाखवण्याचा प्रकार देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवला आणि त्यामुळे ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे, देर इज नो अल्टरनेटिव्ह वाल्या कॅटेगरीमध्ये ठरले. साधी गोष्ट आहे, त्यांनी अनेक प्रकारे आता निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभेत असताना माढामध्ये जेव्हा पेचा प्रसंग उभा राहिला होता, जानकर आता जात आहेत की काय असं वाटत होतं शरद पवारांकडे, जानकरांना स्वतःकडे खेचून घेतलं. तिकडचे स्थानिक नेते जेव्हा शरद पवारांच्या बाजूने उभे राहतात असं वाटत होते, तेव्हा अचानक काय कारवाई झाल्या आपण बघितलं आणि अचानक भाजपला पाठिंबा मिळाला. अशा प्रकारे मायक्रोपासून मॅक्रोपर्यंत, म्हणजे प्रत्यक्ष स्थानिक एखाद्या राजकारणापासून ते राज्याच्या राजकारणापर्यंत, दरवेळी ह्या ज्या युत्या बनवणे, आघाड्या बनवणे, फिसकटवणे आणि जास्तीत जास्त आपल्या बाजूने परिस्थिती बनवून घेण्याचे प्रयत्न महत्त्वाचे, तिथे त्याचा आउटकम किती झाला पुढचा भाग आहे. पण मनसेसारखा एक मोठा पक्ष पूर्णतः या निवडणुकीत भाग न घेता समर्थन देतो, त्यावेळी ते जसं नरेंद्र मोदी, कारण राज ठाकरे म्हणालात की नरेंद्र मोदींसाठी, पण त्याचवेळी इकडे पायाभूत पातळीला आपल्याला आठवत असेल राज ठाकरेंचा बंगला शिवतीर्थ, याच्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या काही काळामध्ये ज्या भेटीगाठी झाल्या होत्या त्या तिथे महत्त्वाच्या ठरतात. हे करण्याची कपॅसिटी, ही करण्याची क्षमता आज घडीला भाजपमध्ये
देवेंद्र फडणवीसांची आहे या सगळ्या राजकीय करामती करण्याच्या दृष्टीने, त्यामुळे सुद्धा तिन्हा फॅक्टर देवेंद्र फडणवीसांचा. मगाशी मी ओबीसी आणि मराठ्याचा मुद्दा आणला होता, तो भाजप अंतर्गत होता, पण तो बाहेर सुद्धा बघायचा झाला. महाराष्ट्र आता सामाजिक दृष्ट्या एका तणावाच्या, सामाजिक तणावाच्या उंबरठ्यावर अशी स्थिती आहे. राजकीय असेल, सामाजिक असेल, आणि त्याच्या घडामोडी आपल्याला बघायला मिळत आहेत. विधानसभेच्या बाबतीत तर काय होईल आणि काय नाही अशी शंका आहे. अशावेळी जर का नेतृत्व हे महाराष्ट्रातला मोठा समाज, एक मराठा स्वतःमध्ये समाज आहे आणि एक ओबीसी आहे, बाकी दलित मागासवर्गीय आणि अन्यत्र आहेतच, मुस्लिम आणि बाकीचे समाजसुद्धा आहेत, पण आत्ताच्या घडीला अशा प्रकारे नेतृत्व बदल जर का झाला असता, जो देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच म्हटलं होतं की मला मुख्यमंत्री मंत्रीपदावरनं बाजूला करा, किंवा असं काही प्रकार घडला असता, तर सत्तेच्या संतुलनामध्ये एक वेगळा संदेश गेला असता, आणि ते संतुलन बिघडू द्यायचं नसल्या कारणाने सुद्धा देवेंद्र फडणवीस तिथे असणं गरजेचं आहे. इथे एक मुद्दा मला आता परत आठवला आहे, जो माझ्या दुसऱ्या मुद्द्याशी संबंधित होता भाजपा अंतर्गत. तिथे एक मुद्दा मात्र मांडला पाहिजे, अन्य कोणत्याही पक्षातले नेते जसे इतर पक्षांबरोबर चांगले संबंध ठेवतात आणि त्याला महाराष्ट्राची राजकीय संस्कृती असं नाव देण्यात येतं, देवेंद्र फडणवीस संबंध ठेवत असले तरी सुद्धा ती व्यक्तिगत पातळीचे नसतात, त्याच्यामागे त्यांचं नेहमी आकलन हे पक्षाच्या हितासाठी, भाजपच्या हितासाठी अशा प्रकारे असतं. एका अर्थानं सांगायचं झालं तर देवेंद्र फडणवीस ॲडजस्टमेंट घडवून आणत असतील, पण ते स्वतः ॲडजस्ट होत नाहीत, ते स्वतःचा अजेंडा मात्र, म्हणजे जो पक्षाचा आहे, तो कायम ठेवतात, आणि त्यामुळे सुद्धा ते मॅनेज होऊ शकत नाही. ते मॅनेज करतील, पण ते स्वतः मॅनेज होऊ शकत नाही, आणि अशा प्रकारचं नेतृत्व असणं कोणत्याही पक्षाला, पक्षाच्या श्रेष्ठींना त्या त्या भागामध्ये फार महत्त्वाचं ठरतं. अन्यथा तो नेता आपापली गणितं लावत राहतो, तो नेता इतरांमध्ये लोकप्रिय होतो, आणि भाजपमध्ये असे काही नेते आहेत की जे इतरांमध्ये लोकप्रिय आहेत. देवेंद्र फडणवीस तसे लोकप्रिय नसणं हे त्यांच्यासाठी अतिशय पॉझिटिव्ह आहे, भाजप अंतर्गत राहण्यासाठी, आणि हा सुद्धा त्यांच्यातला एक तिन्हा फॅक्टर. याशिवाय चौथा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा, तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरीसुद्धा त्याचं नमूद इथे करायला पाहिजे, तो म्हणजे मोदी आणि शहा यांची मर्जी. असं म्हटलं जात होतं, अशी चर्चा होती की मोदींच्या मर्जीतले देवेंद्र फडणवीस, मात्र अमित शहा यांच्या काही बाबतीत कदाचित ते तितके मर्जीतले नाही आहेत. अमित शहा कदाचित त्यांना कॉम्पिटिटर म्हणून पाहतात, अमित शहांना ते मान्य नाहीत, असं सगळ्या प्रकारच्या चर्चा होत होत्या, कधी पेरल्या जात होत्या. मात्र अमित शहांनी सुद्धा या निवडणुकीच्या वेळी काही वेळा देवेंद्र फडणवीसांना ज्या प्रकारे अगदी जाणीवपूर्वक, स्वतःच्या एक प्रसंग मला आठवतो ज्याच्यामध्ये अमित शहा आणि तिथले स्थानिक नेते होते, एकनाथ शिंदे जवळ आले होते, त्यावेळी अमित शहांनी दूर उभे असलेल्या देवेंद्र फडणवीसांना बोलून घेतलं होतं. ही खूप बोलकी चित्र त्यानंतर सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. अमित शहा आणि नरेंद्र मोदींना विशेषतः आता 240 आकडा आल्यानंतर लोकसभेचा, प्रत्येक ठिकाणी अधिकाधिक चांगला परफॉर्मन्स करणारेच नेते हवे आहेत. महाराष्ट्रासारखं राज्य जिथे मुंबईसारखी आर्थिक राजधानी आहे, तिथे विधानसभा मिळवायचीच आहे, आणि जी आत्ता स्थिती थोडीशी विचित्र आहे, कारण महाविकास आघाडी आत्ता साध्या अंक गणितावरती सुद्धा किमान 120 ते 140 जागांवरती आघाडीवर आहे, आत्ताच ती 120-140 आहे. अशावेळी या परिस्थितीतून परत आणण्यासाठी देर इज नो अल्टरनेटिव्ह, आणि म्हणून पुन्हा देवेंद्र फडणवीस, आणि या कारणामुळे देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्रात राहणारच आहेत. ते महाराष्ट्रात राहणारच होते, मंत्रीपदी राहणार नव्हते अशी त्यांची अपेक्षा होती, मात्र पक्षश्रेष्ठींनी, भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस या एका धक्क्यातून सावरून नवे धक्के देणार की काय करणार, ते मात्र आपल्याला बघावं लागेल. तुर्तास आपण मात्र इथेच थांबूयात. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जरूर सांगा. आणखी कुठले मुद्दे तुम्हाला वाटतात का जरूर ऍड करा कमेंट्समध्ये, मी तुमच्या त्या कमेंट्स नक्की वाचेन. यूट्यूब चॅनल पुढारी न्यूज चॅनल हा यूट्यूबवर आहे, इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर आहे. सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. मी स्वतः फेसबुक आणि ट्विटरवर ॲक्टिव्ह आहे, मला जरूर कमेंट्स करा आणि पाहत राहा पुढारी न्यूज.